मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय गायकर साहेब, नगरवरून आलेले संघटनेचे नेते संभाजीराव बहादुरे, आमदार किरण लांडे, वैभवराव विजय देशमुख साहेब, अजित नवले, शिवाजी राजे, मनकर साहेब, अशोकराव वांगरे, सीताराम वांगरे, डॉक्टर कडलक, राजू गवांडे, बाळू नायकवाडी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनसेचे मच्छिंद्रजी, महेश नवले आणि संपूर्ण तालुक्यातनं आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांबद्दल. 10 वाजेपासून आपली भाषण ऐकली आणि म्हणून जो समाजाचा आक्रोश आहे, जो अन्याय आहे, तो सगळा ऐकला आणि मला वाटतं की हा किंबहुना महाराष्ट्रभर असायचे. माझ्या आयुष्यातल्या 3 गोष्टी मी कधी विसरू शकणार नाही. पहिली गोष्ट, या देशात आदिवासीचं वेगळं बजेट करण्याचा मान महाराष्ट्रात मला मिळाला आदिवासी मंत्री म्हणून. दुसरी गोष्ट, नागपूरला गोवारी हत्याकांड झालं, मंत्रिपदाचा राजीनामा फेकावा लागला, मंत्रिपदाचा राजीनामा दिला परंतु समाजाला वाचवलं. आणि तिसरी गोष्ट की ज्या वेळेला मराठा समाज आणि मुस्लिम समाज यांना आरक्षण मिळालं म्हणून राणे समितीत काम करण्याची संधी मला मिळाली आणि राणे समितीत उभा महाराष्ट्र फिरलो. आज जी तुमची भाषण झाली, किंबहुना त्याच भावना सगळ्या महाराष्ट्रभर, विदर्भ ते सिंधुदुर्गपर्यंत लोकांच्या ऐकायला मिळाल्या. आणि म्हणून काय मागितलं लोकांनी, शिक्षण आणि नोकरी या आरक्षणातून मागितले. आणि म्हणून राणे समितीत देखील सांगोपा विचार केला आणि आम्ही निर्णय घेतला की मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे. कोणाचे भाग्य आहे? आणि म्हणून हे भाग्य जीवनात मिळालं त्याचा आनंद. असते आरक्षण तुमचं दुःख आहे, कोर्टानं नाकारले, याचं निश्चित दुःख आहे. आणि म्हणून त्याचा लढा आपण चालू होतो, चुकी लढून सगळ्या गोष्टी मिळत असतो. आपण आंदोलन केलं, MPSCची परीक्षा रद्द झाली, आपण आंदोलन केलं, सारखेला स्वायत्तता मिळाली, अण्णा साहेब महामंडळाला निधी मिळाला. आणि म्हणून ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या पुऱ्या करतील आणि हेच काम आपल्याला सगळ्यांना करायचे. आपल्या सगळ्यांना सगळ्यांची भाषणं ऐकली तेच त्याची पुनरावृत्ती करण्यास काही कारण नाही. परंतु आपले नेते छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले, काय सांगितले, आता लढाई लाल महाल ते लाल किल्ला. आणि म्हणून राज्यात देखील लढून मिळवायचं आणि केंद्रात देखील लढून मिळवायचं, पण जे हक्काचं आहे मराठा समाजाच्या ते मिळालंच पाहिजे आणि ते मिळालं नाही तर भविष्यातल्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. ते काम आपल्याला सगळ्यांना करायचे. आणि म्हणून अनेक प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांना आपल्याला वाचा फोडायची, ते प्रश्न सोडवायचे. अनेक मागण्या आपण मांडल्या होती, त्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा आहे. आणि म्हणून हा चळवळ पुढे नेऊन मराठा समाजावर झालेला जो अन्याय तो दूर करण्याचं काम आपल्याला करायचं. परंतु डॉक्टर अजित नवलेंनी सांगितलेलं की एक फक्त महत्त्वाचं आहे, त्याची फक्त पुनरावृत्ती करतो, माझं भाषण संपवतो, की आपल्या समाजात भांडणं कसे लागतील या आंदोलनात हा देखील एक कार्यक्रम चालू आहे. आणि म्हणून त्या कार्यक्रमापासून दूर राहायचंय आणि आपलं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी एकजुटीचा लढा उभा करण्याचं काम करायचंय. डॉक्टर कडलक, राजू गवांडे, बाळासाहेब नाईकवाडी या सगळ्या मंडळींनी हा तुमचा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न केले, त्यांचे मनापासून आभार. मी सर्वांनी उत्तम मोर्चा केला, सगळ्यांना बोलवलं आणि मला तर मच्छिंद्र धुमाळचा फोन आला की साहेब म्हणले आलंच पाहिजे. आणि म्हणून मला
जायचं होतं नाशिकला, परंतु नाशिकचं जाण्याचं रद्द करून जाणीवपूर्वक आलो. आपला या लढाईत आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, बरोबर राहू, आणि जे आपल्याला लागेल केंद्रात असेल तर केंद्रात करू, राज्यात असेल तर राज्यातनं करू. आणि सुदैवानं सगळ्या लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन मला दिसतोय, याच्यात कुणी नकारात्मक नाही. आणि म्हणून उगाच कुठेतरी राजकीयची कल्पिक याच्यावर करणं त्याच्यावर करण्यापेक्षा आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सगळे लढाईला काम करू. 27 तारखेला कोर्टात तारीख आहे, संभाजीराव असतील, औरंगाबादचे पाटील असतील, तर या सगळ्यांनी 27 तारखेला तिथे जाऊन आरक्षणवर जे स्टे तो स्टे उठवायचं काम करायचं. सरकारनं देखील सकारात्मक भूमिका घेतली की हा स्टे उठला पाहिजे, आणि स्टे उठला तर आपलं बरंचसं काम घेईल निश्चितपणानं एक होईल. आणि म्हणून मला कुणीतरी शंका व्यक्त केली की कोर्टाबद्दल आपल्याला शंका व्यक्त करायची नाही, आपल्या मागण्या मांडत राहायचे, आपलं मांडत राहायचं की आपण सगळे मांडत राहू. आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार, आयोजकांचे देखील मनापासून आभार. आणि अशीच एकजूट होऊन आपण मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय राहायचं नाही आणि हटायचं नाही. आज कार्यक्रम आपण सगळेजण करा. धन्यवाद. जय हिंद. जय